नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये एकूण ऐंशी जागेसाठी भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यामध्ये ही ऐंशी जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ज्युनियर कोर्ट अटेंडंट कुकिंग नॉलेज म्हणजे ही जी भरती होणार आहे मित्रांनो स्वयंपाकी या पदासाठी होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे छेहेचाळीस हजार दोनशे दहा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर बघा याची पात्रता जाणून घ्या याची जी पात्रता मागितली आहे ते आहे पास तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एका वर्षाचा डिप्लोमा असणे गरजेचं आहे हा डिप्लोमा तुमचा कुकिंग किंवा कुलिनरी आर्ट्स जर संबंधित डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतं कुकिंग किंवा कुलिनरी आर्ट्सचा आणि या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पण असणे गरजेचं आहे ठीक आहे हॉटेल रेस्टॉरंटचं कोणताही चालेल तर याची एज लिमिट आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला त्यामध्ये एस सी एसीला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि जे ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना तीन वर्ष अधिक राहणार आहे तर बघा मित्रांनो हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ओपन ओबीसीला चारशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी अपंगांना तसेच माझी सैनिकांना दोनशे रुपये फी आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा तुमची या ठिकाणी नियुक्ती एक्झाम टेस्ट आणि इंटरव्ह्यू या तीन माध्यमातून होणार आहे तर यामध्ये तीस मार्क्सचं तुमचं जनरल नॉलेज असणार आहे रिटर्न टेस्टमध्ये आणि सत्तर मार्क्सचं तुमचं कुकिंग नॉलेज असणार आहे शंभर मार्क्सचा पेपर राहणार आहे तुमचा आणि यामध्ये तुम्हाला साठ टक्के गुण प्राप्त करणे गरजेचं आहे नंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे सत्तर मार्क्सची नंतर इंटरव्ह्यू तीस मार्क्ची श अशा प्रकारे दोनशे गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि साठ टक्के मार्क्स मिळवणं तुम्हाला गरजेचं आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनटाचा आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे सेंटर चेक करून घ्यायचं महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबई हे दोन सेंटर तुम्हाला दिल्या जाणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणिची अंतिम तारीख आहे बारा सप्टेंबर आणि तेवीस ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे बारा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्याला टेलिग्रामवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद